सोलापूर शहर जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय झालेली एकमेव वृत्तवाहिनी माझं सोलापूर न्यूज चॅनल पहा आता 24 तास यूट्यूब लाईव्ह। सोलापूर जिल्ह्यातील एकमेव न्यूज चॅनल पहा कोठेही कधीही आणि केव्हाही यूट्यूब लाईव्ह बातम्या फक्त माझं सोलापूर न्यूज चॅनलवर। 19वी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेत सोलापूर केंद्रातून शिमी या बालनाट्याला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आहे। कोल्हापूर केंद्रातून अस्तित्व मेकर्स फाउंडेशनच्या वतीने या संस्थेच्या शिमी या नाटकाला प्रथम पारितोषिक तसेच मानव विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था उमरगा उस्मानाबाद या संस्थेच्या गोष्टींची स्टोरी या नाटकास द्वितीय पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे। या दोन्ही बालनाटकांची अंतिम फेरीसाठीही निवड करण्यात आली आहे। सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे आयोजित या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत सोलापूर केंद्रावरील अन्य निकाल पुढील प्रमाणे। दिग्दर्शनामध्ये प्रथम पारितोषिक अशोक घोलोप यांना मिळालेलं आहे। त्यांच्या नाटकाचं नाव होतं गोष्टींची स्टोरी। तसेच द्वितीय पारितोषिक प्रतीक कसबे नाटक शिमी, प्रकाश योजना प्रथम पारितोषिक दीपक शिंदे नाटक डोह, द्वितीय पारितोषिक उमेश बटाणे नाटक स्मशानातील चांदणे आणि नेपथ्यमध्ये प्रथम पारितोषिक मिळालं आहे अमोल धाबे यांना। त्यांचं नाटक होतं कोट, द्वितीय पारितोषिक जयप्रकाश कुलकर्णी नाटक होतं भाग्यश्री आणि रंगभूषा या श्रेणीत प्रथम पारितोषिक सुधा साळुंके यांना मिळालं। त्यांच्या नाटकाचं नाव होतं गोष्टींची स्टोरी। द्वितीय पारितोषिक उमेश श्रावण नाटक होतं स्मशानातील चांदणी आणि उत्कृष्ट अभिनयाचं रौप्यपदक मिळालं आहे प्राची कलखांबकर यांना। नाटक होतं शिमी आणि कल्पेश नंदीमठ नाटक शिमी आणि अभिनयासाठी गुणवत्ता प्रमाणपत्रे पुढील प्रमाणे मिळालेले आहेत। ऋतुजा येडे नाटक बळीराजा, आर्या करंटे नाटक होतं भाग्यश्री, साक्षी कणका नाटक होतं डोह, सांची कांबळे नाटक कोट, चतुर्थी बेडेकर नाटक कोट, साईप्रसाद नाशिककर नाटक होतं डोह, वैभव सुरवसे नाटक स्मशानातील चांदणी, जीवन कोंढरे नाटक होतं किल्ली आणि आर्यन गायकवाड यांचं नाटक होतं दुष्काळ आणि तसेच पृथ्वी घोडगे यांना देखील पारितोषिक मिळालं आहे आणि त्यांचं नाटक होतं गोष्टींची स्टोरी। दिनांक 3 जानेवारी 2023 ते 18 जानेवारी 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण नाट्यगृह बार्शी आणि हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 24 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले। स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती जुई बर्वे, श्री प्रवीण अहिरे आणि श्री राज गुंगे यांनी काम पाहिले। सर्व पारितोषिक विजेत्यांचे सांस्कृतिक कार्यमंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी अभिनंदन केले आहे। बाल महोत्सव बालनाट्य शिबिर याला जास्तीत जास्त प्रोत्साहन देतो का, तर आमचा जो वारसा आहे, आम्ही जे कलावंत आहेत, आमच्यानंतर आता किरण सरांचे जनरेशन आलं आहे नवीन आणि त्यांच्यानंतर पुढच्या जनरेशननी हा कलेचा वारसा, संस्कृतीचा वारसा, हा नाटकाचा वारसा हा पुढं पुढं नेत राहावा यासाठी आणि यातूनच व्यावसायिक कलावंत निर्माण व्हावे यासाठी आम्ही बालनाट्याला फार महत्त्व देतो। माझं सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनेल।